प्रेरणा संस्थेने ग्राहकांना पारदर्शक कारभार करून चांगली सुविधा दिली आहे. संस्थेच्या कोणत्याही शाखेतून ग्राहकांना विनाविलंब पैसे मिळावेत यासाठी ATM सेवा सुरू केल्याची माहिती प्रेरणा ग्रामीण पतसंस्था आणि प्रेरणा मल्टीस्टेजचे चेअरमन सुरेश वाबळे पाटील यांनी दिली आहे. प्रेरणा संस्थेने ग्राहकांना पारदर्शक कारभार आणि चांगली सुविधा दिली आहे. संस्थेच्या कोणत्याही शाखेतून ग्राहकांना विनाविलंब पैसे मिळावेत यासाठी ATM सेवा सुरू केल्याची माहिती प्रेरणा ग्रामीण पतसंस्था आणि प्रेरणा मल्टीस्टेजचे चेअरमन सुरेश वाबळे पाटील यांनी दिली आहे. 2019 दिनदर्शिका आणि मिनी ATMचे उद्घाटन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री वाबळे बोलत होते. यावेळी माजी आयुक्त बाळासाहेब कोळसे, व्हाईस चेअरमन विष्णुपंत वरपे, मच्छिंद्र शिंदे, संचालक संजय वरपे, अशोक उरे, राजेंद्र गांडुळे, आप्पासाहेब चंद्रे, साहेबराव म्हस्के, प्राध्यापक वेणुनाथ लांबे, ॲडव्होकेट जगन्नाथ डवले, अशोक लांबे, राधा किसन कोळसे, जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे, अनिल वरपे, मॅनेजर सोमनाथ शिंदे, रवींद्र हिवाळे, शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज प्रेरणा पतसंस्था आणि प्रेरणा मल्टीस्टेट या पतसंस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन माजी खासदार आदरणीय प्रसाद तनपुरे साहेबांच्या हस्ते आज प्रेरणाच्या सभागृहात संपन्न झाले. दिनदर्शिका हे निमित्त होतं, पण पतसंस्थेचा कारभार कसा हवा या संदर्भात तनपुरे साहेबांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. आणि त्याचनंतर काळ बदललेला आहे, काळाबरोबर आपणही ग्राहकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे. ग्राहकाच्या दारात आपण जाण्यापेक्षा आता नवीन सिस्टीम आहे, सर्वत्र ATMनी मिनी ATMचं जे एक पॉज मशीन मार्केटमध्ये आणलं आहे, तर त्या निमित्ताने त्याचंही आज आम्ही औपचारिक उद्घाटन तनपुरे साहेबांच्या हस्ते केलं. या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी कमिशनर बाळासाहेब कोळसे पाटील, आमचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन, कर्मचारी उपस्थित होते. आणि ह्या मिनी ATMचा उपयोग असा आहे की तुम्हाला कुठल्याही ATM मशीनच्या पुढे जाऊन लाईन लावायची गरज नाही. आमच्या प्रत्येक शाखेत तुम्ही गेल्यानंतर काही मिनिटात तुम्हाला ते पैसे संस्थेकडून विनाविलंब कुठल्या प्रकारचा चार्ज तुमच्याकडून आकारला जाणार नाही. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत अशी ही सुविधा प्रत्येक शाखेमध्ये प्रेरणा पतसंस्थेमध्ये करण्यात आली. या निमित्ताने पतसंस्थेकडं चांगल्या प्रकारच्या लोकांच्या ठेवीचा ओघ आहे. गेल्या प्रेरणा ग्रामीणकडे जवळजवळ 40 कोटीच्या ठेवी आहेत. त्याचप्रमाणे प्रेरणा मल्टीस्टेट जी महाराष्ट्र आणि गोवा राज्याचं कार्यक्षेत्र आली मल्टीस्टेट संस्था आहे, त्यांच्याकडे सुद्धा जवळजवळ 29 कोटीचे ठेवी आहेत. ठेवीचा ओघ लोकांचा विश्वास इतका आहे का ठेवीचा ओघ वाढतं, पण चांगले कर्जदार मिळत नाही. कर्जदारांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आणि कमीत कमी प्रकारचं व्याज आकारण्याचं संचालक मंडळाने घेतलेलं आहे. आता 1 तारखेपासून सोने तारणावरती आम्ही 13% लोकांना 13% रेटनी सोने तारण करण्याचा संचालक मंडळ निर्णय घेतला. निश्चितच ग्राहक त्याचा फायदा घेते अशी अपेक्षा करतो. सहकारात काम करीत असताना आपण पारदर्शक कारभार केला पाहिजे. या निमित्ताने सगळ्याच ठेवीदारांचे मी आभार मानतो. आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय सहकार. सी24साठी मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर, राहुरी. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.